नमस्कार मंडळी. विनोदाच्या पठारावर रंगीबेरंगी हास्य फुलं फुलवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी एका शाळेतल्या बाईंच्या लग्नाला आले त्यांचे विद्यार्थी. बघूया त्यांची ही धमाल. तुमच्या समोर येत आहेत खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब, द वन अँड ओनली दत्तू मोरे, आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. अभिनंदन. असू दे अष्टपुत्र सौभाग्यवती. अरे बापरे, आलो जेवून आलो. नमस्कार काका. अरे नको नको, त्याच्या नको पाय पडू काका. नाही कळेल तुला. अरे भाऊ विराज, हा तुला लग्नाला बोलवलं ना तर तरी बी का आलार तू? मला माहिती आहे तुम्ही मला बोलवलं नव्हतं, पण ही गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला आयुष्यभर सलत राहिली असती म्हणून मी स्वतःहून आलोय. सरळ सरळ सांग ना, फुकटच्या हादळायचं होतं म्हणून आलो. दे दे पाकिट ना, हादळ घ्या. आयराचे पाकिट रिकाम. अहो असं काय करताय, हा काय 1 रुपया? सेवायला देऊ नका त्याला. मी जेवूनच आलो, येतो. तुला कडलं ना मी काय म्हंटल याच्या पाया पडू नको म्हणून? तो पाया पडायचा नाही, लाद घालायचा लायकीचा येतो. बर बस 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 बस, तुमचेच मित्र आहेत ना ते. हा बाबा बस, काय बोलायचं आता? बस बा, बोलते पाय दुखून राहिलेत. मी काय म्हणतो, मला वाटतं सगळे पाहुणे झालेले आहेत बा, तर जेवून घेऊ बा. हा बाई अभिनंदन अभिनंदन. थँक्यू थँक्यू. हे माझे मिस्टर श्याम राजपूत. नमस्कार भाऊजी. नमस्कार. आणि ह्या आमच्या शाळेतल्या ना भाषेच्या बाई संभेराव बाई. तिसरी चौथीच्या पोराडा शिकवते मी भाषा. आणि या वट्टामध्ये विद्यार्थी शे, हा दत्तू शे, आणि हा शिवाली शे. ए असं नाही करायचं बरं. शिवाली पुराण ऐका, भटबाईंना भेटून घ्या बरं. त्या बाई आता आपल्याला काही भेटायच्या नाहीत परत. त्या पुण्याला चालल्या ना. म्हणजे ज्या मॅडमचं इकडे लग्न होतं ते नंतर पुण्याला जातात का? नाही नाही तसं नाही शिवा बेटा. कसं आहे ना, हे जे श्याम सर काका आहेत ना, हे पुण्याला राहतात ना, म्हणून त्या लग्न करून पुण्याला जाणार आहेत बा. असं म्हणजे बाई तुम्ही आम्हाला सोडून जाणार? आता जावंच लागेल ना बेटा, माझं लग्न झालंय ना आता. पण बाई नको जाऊ. आई सपत आपण जाऊ ना. ऐका ना रे माझं, ऐका ना. हे माझे मिस्टर आहेत ना श्याम राजपूत, गैर चांगले आहेत बरं. असं नाही शिवाली, असं नाही करायचं. आमचं लग्न झालंय ना आता, असं नाही करायचं. ते माझी आहे ना, छान छान काळजी घेणार आहे. आमच्या बाईनं चोरतोस तू? मी तर या श्याम राजपूतचे कपड्याचे फाडून टाकेन, त्याला उघड्या करून एकदम पिशुम 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 मारून टाकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. अग कोण आहे जित्त भूत? काय करताय ते? असं काय करताय तुम्ही? धाकला असे ना तो. असं घ्या इकडे असाच येतो. सॉरी बरं का श्याम भाऊजी, तुझं लहान आहे ना त्याला कळत नाही कसं वागायचं, त्याच्यामुळे सॉरी सॉरी. असं वागतात का मोठ्या माणसांशी? मी वागणार, मी बोलणार त्यांना. आमच्या बाई यांच्यामुळे आम्हाला सोडून चालल्यात या हुंडक्यामुळे. मला तर ना मी असं पकडून ना एकदम धू 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 धुवून टाकणार एकदम. ए बेटा, ए अभिषेक बच्चनचा बोनसाहेब, मच्छर मारायचं रॅकेट असत ना ते नुसतं टच केलं की जरा काही जडून जाशील बरं का? सॉरी बरं का, तो येणं खरंच लय लहान आहे, त्याला कळत नाही. असं वागतात का मोठ्यांशी? भटबाई
पोराणा तुमचा लय लळा लागलाय. त्यांना दुःख होतंय. खरं तर मला बिलय दुःख होतंय तुम्ही आता शाळा सोडून जाणार पुण्याला. ते सोनावणे सर तर कालपासनं जेवले नाहीयेत. म्हणजे ते येणारच नाहीयेत का आता? नाही येणार. बापरे, मी तर त्यांची शकड पासून वाट बघत होते. हे सोनवणं कोण आहेत ग? इतिहासाचे शहर आहे ना आमचे. पण ते जेवले का बरं? ते त्यांचं पोट दुखत होतं ना म्हणून नाही जेवले ते. इथे सांगायची काय गरज आहे? मी जस्ट माहिती दिली तुम्हाला. पण गरजच नाही ना हे सांगायची. तुम्हाला काय वाटलं मग? नाही मला काय वाटणार आहे बाबा, कोण आहे सोनवणं फोनवणे, मला काय घेणं देणं आहे ग? 2 महिने राहिले ना रिटायरमेंटचे त्यांचे. मी तर बाबा पुण्याहून येणार आहे बाई, आपण जाऊया बरं का रिटायरमेंटला त्यांच्या. कधी पण भेटायला जा. आता काय वयोवृद्ध माणूस म्हटल्यावर धोकाच नाही ना बा काही. जा भेटायला जा. पुराण भटबाईंच्या आयुष्यात लय आनंदाचा दिवस आलाय नाही का? म्हणून आपण त्यांच्यासाठी काय आणलंय? गिफ्ट. आपण त्यांना हा एर देणार आहोत. आता काढा बरं हा एर. मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपापल्या पप्पांकडनं हा एर घेऊन यायचं म्हणून. बाई बाई, यातले 20 रुपये घ्या आणि मग बाकीचे मला द्या. हा परत बाई, यातले पण 20 रुपये घ्या आणि बाकीचे मला परत द्या. हा अगे लग्नाच्या आहेर आहेत ना, ते असं पैसे काढून पाकिटात ना देतात, तसाच देतात आपल्या समोर. ते कसे गंजेटी लोकांसारखे बसले ते. जाऊ दे ना, कसे बोलताय तुम्ही? काय कशी बोलतोय? लहान आहे ना ते. नाही नाही, ते लहान आहे पण ही संभेराव नावाची गोडी काय लहान आहे का? केवढा दुतडाचा दुतडा येतो, तिला नाही कळत का? बाई आहे ना त्या. सॉरी बर का भट बाई, सॉरी बर का शंभावजी, मी काय म्हणते तुमच्याकडे 100 चे 10 नोट आहेत का? म्हणजे मला जो आहेर तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही माझ्याकडूनच घेऊन मला द्याल बुवा. सुट्टे मागताय ना? नाही सुट्टे नाही. नाही आता तुमच्याकडे सुट्टे नाहीये ना. शंभेराव बाई, तुम्ही आमच्या लग्नाला आल्यात ना, हेच खूप झालं बरं. असू द्या, ठेवा बरं, ठेवा द्या. पोरांचे पोरांना देऊन टाका बरं. द्या द्या, ठेवा. बघितलं पोराणू, बाईंनी तुम्हाला पैसे तुमचे परत केले. हे तुझे पण आस, हे माझे पण ना. पोरांनो, हे पैसे आहेत ना, ते तुमच्या भविष्यासाठी बा, तुमच्याकडे जपून ठेवा. हा बाई, 50 रुपये ना आमचं भविष्य होणार आहे. थेंबे थेंबे तडेशाचे. 50 रुपये थेंबे असतात का? आता आता काय नाही, काय असेल ते ठेवून द्या. तुमच्या बॅगेमध्ये बसा तुम्ही, ठेवून द्या बरं का नीट. आणि पोराणो, बट बाई बघितल्या ना तुमची किती काळजी करतात, किती मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी आपल्याकडनं हायर घेतलाच नाही. मी काय सांगते ना नीट, ऐका ऐका भट बाई काय सांगतात. उद्यापासून रोज सकाळी 6 वाजता माझ्या घरी 1 तास अभ्यासाला यायचं. चालेल. हा मला अजून शिफ्ट व्हायला 15 दिवस आहेत की नाही, तर त्या 15 दिवसात ना तुमच्या पूर्ण वर्षभराच्या अभ्यास घेऊन टाकते. नको नको नको, सकाळी 6 वाजता त्यांना बोलू नको. इथून पुढचे जे 15 दिवस आहे ना, तेव्हा आपल्या दोघांना सकाळी उठता येणार नाही. काय बरं? नाही 5 वाजता सुटते तुम्हाला यांना माहिती. नाही नाही, अगं तुला माहितीये का? मला माहितीये, नाही उठणार तू. उठू शकत नाही सकाळी. खरंच सांगतो मी, शाक यांची शिकवणी घेईन ना आणि मग मी घरची कामं करेन. नाही ना अगं, नाही होणार. मी सांगते ना, मला माहितीये ना तू माझ्या घरात येणार आहे ना, तू सकाळी नाही उठू शकणार. मी तर उठू शकणार आहे ना, न उठू शकणार आहे. श्याम राजपूतचे ना गोधडी फाडून देईन, त्याची चादर बिदर एकदम जळून बिळून टाकून त्याला लाच मारून आणि सकाळी जाऊन मॅडम ना उठवेन. गुड मॉर्निंग मॅडम, दोघ तो सुपर पॉवर शिवाली तर चिकनीच्या मिली आलेली. ए ए दाढीवाल्या, तुला ना चिमटीत पकडून आहे ना पालीला खाऊ घालीन बरं का? तो लहान आहे, दाखलाय म्हणूनच पालीला खाऊ घाली, नाही तर कुत्र्याला खाऊ घातला असता त्याला. म्हणजे काय लहान आहे तो, गोतडी फाड्याच्या गोष्टी करून आला तो. धनिंद्राचा मरीन ना मी तुला. अरे कशाचा तो लहान, बघा घाबरू पण किती चावट राहिला तो. आता त्याचा बाप घाबरला होता. तुम्ही त्याच्याशी घाबरायचे नाही दत्तू, अजिबात घाबरायचे नाही बरं. पोरं शिकली पाहिजेत ना, मी इथून गेल्यावर मग त्यांचा अभ्यास कोण घेणार बरं? हो गय बाई, मी तर बॅगेत फ्रॉक पण घेऊन आलोय.
मी तुमच्या सोबत फ्रॉक घालून घरी कलोरी भरून राहिले येऊ काय? अरे नाही रे बाई, मला ना तुमच्यासाठी राहणार नाही बाई, मला रडायला येतं. असं नाही जाता येणार तुला, असं कसं येतो तू? श्याम भाऊजी ऐकणं, तुम्ही या पोराला काही बोलू नका. काय काय येणार? त्यांचं बाईंवर खूप प्रेम आहे, बाई खूप आवडतात त्यांना. बाई सारखी शिकवणी आमच्या अख्ख्या शाळेत कोणी करत नाही, मला पण यांच्या सारखी शिकवणी जमत नाही. खरंच बाई, मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करू का? तुम्ही एक काम करा, तुम्ही या पोरांचा वर्ग सांभाळा, शामबाऊजी सोबत मी जाते पुण्याला. शंभीराव बाई, तुम्ही काय आला माझ्यासोबत येत आहे? काय वक्ती बाई आहे? आधी ते पोरं तर पोरं ताण देत होते, आता ही बाई ताण देते. चेतना, मी तुझ्या सोबत लग्न करून चूक केली का? नाही, मला तसंच वाटतंय. हे हे पोरं किती दांगडो करतायत, मला तर वाटतं तुझ्या पायरे ना ते मला जीव घेऊन टाकलेले. एवढे दुष्ट नाही आहेत आमची पोरं. काय पण काय बोलताय भाऊजी तुम्ही? आमच्या पोटी जन्मलेली नसली तरी लहान पोरांप्रमाणे वागवतो आम्ही त्यांना. असं बोलू नका, आमचं लय लढा लागलाय त्यांना आणि त्यांचा आम्हाला. आणि काका, भटबाई ना आमच्यावर खूप सारा प्रेम करतात. आम्ही डब्बा नाही आणला ना की तर स्वतःचा डब्बा खायला देतात आम्हाला, माहितीये. मी तर आणखीन लहान होतो ना, तो बाईंनी माझी चड्डी पण धुतली होती. आणि मला एकदा असं पायाला लागलो तर बाईंनी स्वतः हाताने मला असं उचललं होतं. एकदम सुपर पॉवर बाईंच्यात आलेली. आणि मग मला दवाखान्यात घेऊन गेल्या एकट्या एकट्या. सगळं रुकतो लागलो होतो त्यांच्या साडींना. आणि ना कधी कधी ना शाळेत ना खिचडी बनवायला ना काहीच सामान नसतं. मग ना भट बाई, संभेराव बाई ना स्वतःच्या घरातून तांदूळ आणतात, डाळ आणतात, सगळं सामान आणतात आणि आमच्या सगळ्यांसाठी खिचडी बनवून असं छान छान खायला घालतात. भट बाई ना खूप भारीवाली खिचडी बनवतात आणि संभेराव बाई खूप भारीवाले पापड तळतात. बघितलं का गैर ना आता असत विद्यार्थी आणि शिक्षकाच्या पोरं आहेत ना, अशी मोठी वटवृक्षासारखी वाढावीत ना, एवढंच आम्हाला पाहिजे असत, बाकी काही नाही. हो ठीक आहे चेतना, तू नको शाळा नको सोडू, तू आठवडाभर त्यांच्याकडेच राह. नका ना रागे भरू आपलं लग्न की चेतना, म्हणजे सोमवार ते शुक्रवार तू त्यांची शाळा घे आणि नंतर शनिवार रविवार तू माझ्याकडे ये. बा श्याम सर किती भारी आहेत बघ, मी तर ह्या श्याम सरांना असं पकडेन आणि गोल 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 फिरून रॉकेट मध्ये उडून टाकेन. एकदम संभेराव मॅडम, याची ना फक्त एवढी सवय सुधारा बुवा, नाही तर एखाद दिवशी ना माझ्या हातून त्याची आजची पिपाणी वाजून जाईल अशी वाजली ना पिपाणी. वा 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 वा, अतिशय क्यूट झाला परफॉर्मन्स, खूप छान. प्रसाद दा, छान सुंदर, खूप वेगळी कॉन्सेप्ट होती. आणि या बाई आणि यांचे दोन व्रात्य विद्यार्थी नेहमीच आम्ही बघतो, पण ते इथे येऊन असा राडा घालतील अशी कॉन्सेप्ट असेल असं वाटलं नव्हतं. समय फॅन्टॅस्टिक, मजा आली, खूप मजा आली. चेतना छान बोलतेस तू गुजराती. काय आलं? नाही, मला मागच्या एका स्किटचं आठवलं, आत्ताच नाही बोलत. तेव्हा माझं राहिलं होतं, ते मी सांगितलं की तू तेव्हा गुजराती छान बोल, आज तू खानदेशी पण छान बोललीस. पण आपण नेहमीच प्रयत्नांना कायम दाद देत आलो, सो तुझ्या प्रयत्नांसाठी एकदा टाळ्या व्हायला. बायको लग्नानंतर आपल्याला कायम शिकवत असतेच, पण शिकवणारीच जर बायको मिळाली तर त्याचं पर्यावसन असंच व्हायचं. श्यामची आई आपल्याकडे खूप फेमस आहे, त्या न्यायाने श्यामची बायकोसुद्धा खूप फेमस व्हायला हरकत नाही. सो पुढे जाऊन ही सिरीज आणि
शनिवार रविवारी संभेरावबाई तुमच्याकडे आली तर काय घडती घडेल सगळ्यात तू याचा विचार करायला हवा. वंडरफुल, मजा आली. मंडळी, एका कॉमन मॅनची अनकॉमन गोष्ट सांगायला तुमच्या समोर येत आहेत. निरागस विनोदाचा अवतार पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा अजिंक्य तारा रोहित माने. हा खांद्या, बोल बोललो तल. ये खांद्या बोलला बोललो तल. ये खांद्या थांबल्या, आतली फालतू लपली घेऊन आपल्याकडे यायचे नाही बोललो तल. तल ठेव फोन बोललो तल. फालतू लपली घेऊन आपलं टायगर बाय, टायगर बाय, सॉरी सॉरी, थोडा लेट झाला मला, सॉरी. थोडा लेट आले, आपण इकडे अर्धा तास झालं वाद बघतोय आणि थोडा लेट बोललो तल. सॉरी सॉरी. तल कुठे तुझी तुपाली बोललो तल. थुपाली म्हणजे काही कळत नाहीये. आले आले थुपाली म्हणजे तुझी मानतं कुठे बोललो तल. आले तुझी मानतं कोणाला तरी बाई जायचंय ना बोललो तल. येणार आहेत ते, येणार आहेत, कधी येतील ते, पण तुमच्या लक्षात आहे ना काय करायचंय, बस एवढं. आले म्हणजे आपल्याला सगळं माहितीये ना, तुझी आयटम आणि तुला अजिबात भाव न देणारा तुझा तातला ते येणार. आपण भाई त्यांना फुल होल बिल देणार. मग तू तिकडे येणार, आपल्याला दोन चार फाईट देणार, आपल्या चंगुल मध्ये त्यांना सोलवणार. बोल. करेक्ट. म्हणजे मी काय करेन, तुम्ही मारत असाल ना त्यांना, मी काय करतो बोल. कसं काय जमतं यार लोकांना, त्याला करतो. मला पैसे देऊन बोलवलं ना यार बोललो त्या. नाही तुम्ही करा काय ते, पण तुम्हाला मी कसं मारू काय करू ते फक्त मला सांगा. म्हणजे कसं तू आपल्याला एकदम हालूच मारायचा बोललो तर. हळूच मारणार मी, पण आपल्या हातामध्ये ओढलेली लॉल आहे बोललो तर. काय हरकत नाही, मी पायावर मारतो ना तुम्हाला. पायावर मारायचा ना, अंगठ्यात न तुटलाय बोललो तर. बरं मग पाठीत मारू का. पाठी तू नको मारू, पाठीला आपल्या घामोले आल्या बोललो तर. मग डोक्यात मारू का तुमच्या. असं डोक्यावर नको लय बाबा मारू बोललो तर. तू डोक्यावर मारला आणि मी सगळं वितरलो तो काय करणार बोललो तर. यार तुम्ही कुठे मारू मी भाई, तुम्ही सगळीकडे असे निर्बंध लावून ठेवलेले आहेत, मी काय करणार मला सांगा यार. तुम्ही भाई आहात का SNP आहात मला एकदा सांगा. शिवी नाही जायचे बोललो तल. शिवी नाही, SNP म्हणजे ते चॅनलचा एक वेगळा सेन्सॉर बोर्ड आहे तो. नको ना, कशाला, इथे पण SNP लागेल. तुम्हाला नाही कळत, जाऊ द्या ना. नाही कळत मग कशाला बोलतो तू बोललो. एक काम करूया आपण, मी असं काहीतरी असं हवेत मारतो, तुम्ही मागे वा. काय आता मारणार मी, आता कळायचं बोललो. हा म्हणजे असं मारलं की असं, असं मारलं म्हणजे असं. हा धाबा तू लागला नाही पाहिजे बोललो. नाही नाही अजिबात लागणार नाही. हा काम झाल्या झाल्या आपले थादे तीन ते रुपये लगेच आपल्याला मिळायला पाहिजे बोललो तर. सगळे देतो तुम्हाला लगेचच्या लगेच, टिपे करतो काही प्रॉब्लेम नाही. काम व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याकडे वेळ नाही, आपण थटाकल येणार, फटाकल गेम वाजवणार आणि इथून जाणार बोल बोललो तर. काही प्रॉब्लेम नाही. चल नी आता इथून बोललो तर. मी तिकडे वाट बघतोय मागे. तिकडे वाट बघ बोललो तर. हा चित्ती पण वाजत नाही टायमिंग वर बोललो. आयटम काय काय करताय तुम्ही. एक मिनिट, माझ्या मुलीला पाया पडतो तुमच्या. माझ्या मुलीला सुद्धा मी पाया पडतो. नाही सोडणार, काय थांब ऐका ना दादा, माझ्या मुलीला सोडा, मी तुमच्या पाया पडतो. अरे काय कळतील बोललो तर. नाही सोडणार मी बोललो. दादा तुम्हाला पैसे हवेत का, तुम्ही पैसे घ्या. पैसे बोललो तिच्यावर नका ओरडू. दादा तुम्ही माझं घड्याळ ठेवा. ठेव तल बोललो तल. ठेव तिला सोडा ना दादा. नाही तू नाही बोललो तर तू आता की तुम्ही तुझं काम झालं. दादा ही कोथिंबीर पण ठेवा, 90 रुपये जुडी आहे. आता काय येते वजा टाकू बोललो तर.
माझा मुलगा सोडा ना, कोणीतरी वाचवा ना माझ्या मुलीला. ऐका दादा, माझं घर जवळ आहे, मी तुम्हाला खूप पैसे आणून देतो माझ्या मुलीला, सोडा. तुला काय मी यादवातलं पाहिलं बोललो तर तू जातील आणि पैसे घेऊन येतील, मी तुझ्या विटवत ठेवायचा बोललो तर इथून बोललो तर आता आता पैसे घेऊन या बोललो तर तोपर्यंत ही आयटम आपल्या ताब्यात राहणार बोललो. बाबा चल लवकर, बाबा चल. ए काय करतोय बोललो तर तोंड ना मला, मी अडकलो बोललो तर. चल ना बाबा. जॉन्सन, दिस इज पीटर. सेंड अवर ऑल मेन टू दिस लोकेशन. ऑल्सो सेंड मी द इन्फॉर्मेशन ऑफ दिस मॅन. आय एम सेंडिंग यू द नंबर. ओवर. मला तोंड ना बोललो तर तोंड ना इथून बघतो तुला, तोंड ना मला बोललो. एवढा थोपा होता काय, कथाला अडकलेलो मी बोललो तर. कोणाला फोन केला होता तू बोललो तर? बळत, मी कोणाला फोन केला होता हे महत्वाचं नाहीये. मग आता तुला कोणाचा फोन येणार आहे ना हे महत्वाचं आहे. येत आले कोणाचा पण फोन येऊ दे, घाबरतो का आपण बोललो तर. बाबा तू कोणाला फोन लावला होता? हा बाबा काय झालं बोललो तर? हा बोल ना बोललो तर. काय तुम्हाला किडनॅप केलं बोललो तर? आपल्या गावच्या गळ्यात 10-15 गुंड गुतलेत पण धोक्यावरून बोललो तर. काकाला एकट्याला गच्चीवर घेऊन गेलेत बोललो तर? या काकाला कशाला गच्चीवर नेलेलं बोललो तर? सांगतो, सुलेमान छत्री पीटर बात कर रहा हूँ. हाँ, उसका काका है ना, उसके कनपट्टी पर घोड़ा रखा भी क्या. ऐसा मत करना बोललो तर. नहीं सुन सुन सुन, मेरे इशारे का इंतजार कर. हाँ, और ज्यादा हीरो बनती क्या ना, उसने तो सल्टा डाल. चल अभी काट, काका को नहीं फोन काट. ओ तोली तोली बोलतो मला माफ करा, मी काय नाही हो ऐकलं, मी ताजा गुंड आहे, मला तुपाली दिली होती म्हणून इकडे आलो होतो बोललो तर. काय म्हणाल तू? एक मिनिट बेटा बेटा थांब, काय म्हणालास तू? मला तुपाली दिली होती म्हणून इकडे आलो. सुपारी दिली होती? हा. माझी सुपारी दिली होती? हा, तुमची तुपाली दिली होती बोललो तर. कुठे दिली होती बरं? आपला धंदा तर उतरलाय बोललो तर. काय आपण कस्टमरचं नाव आता बोलत नाही बोललो तर? कस्टमरचं नाव नाही सांगत. नाही बोलत. ए उलटा फोतो. अच्छा, तुमच्याकडे कस्टमरचं नाव सांगत नाहीत का? रोहित माने उर्फ टायगर माने उर्फ सावत्या. बर, तुला कसं कळलं बोललो तर? मला तुझं नाव, गाव, फळ, फूल, पत्ता सगळं माहिती. एवढंच नाही, मला हे सुद्धा माहितीये तुझ्या गावच्या घराला किती भिंती आहेत, त्या भिंतीवरती 12 खिळे आहेत, त्यातल्या 6व्या खिळ्यावर तुझा आणि तुझ्या बायकोचा फोटो आहे आणि तुझ्या बायकोवर तुझी निस्सीम श्रद्धा आहे. अरे मला हे सुद्धा माहितीये की तू आज लाल रंगाची अंडरवेअर घातलीस ज्याच्यावर पिवळ्या रंगाचं फूल आहे. तू काय बादशाचा चष्मा घातलेत काय बोललो तर? बादशाचा चष्मा नाही, पण माझ्याकडे माझा फोन आहे. अजून माहिती हवी आहे? सुपारी कुणी दिली ते सांग. चुप. तुपारी कुणी दिली? सुपारी कुठे लपला आहे? बाहेर कुठे लपला आहे रे तू? तुझ्या आईला पळतो काय? याने दिली होती बोललो तर. ओंकार तू? रसिका, तू ओळखतेस याला? अरे हो बाबा, हा माझ्या कॉलेजमध्ये आहे, आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये एकत्र. काय रे तुझं काय? तू आमची सुपारी दिलीस याला? म्हणजे काका नमस्कार. काका मी ऍक्टर आहे. अरे मग प्रेक्षकांनी तुझी सुपारी द्यायला हवी ना. तू माझी सुपारी का दिलीस? नाही ते तुम्ही रसिकाला म्हणायचात ना की मला मला माझा जावई एक जिगरबाज हवा. हो, धडाकेबाज हवा. धुमधडाका. धुमधडाका हवा. टकलू आय वन. टकलू आय म्हणायचो मी, असं म्हणायचो माझा जावई मला जिगरबाज हवाय, धडाकेबाज हवाय. पण मग त्याचा काय संबंध? मग नाही, म्हणजे कसं आहे, रसिकाचं माझ्यावर प्रेम आहे. नाही तसं नाही, उलट करा उलट करा. माझं रसिकावर खूप प्रेम आहे आणि
मी असं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी प्लॅन केला होता की तुम्ही येणार, तो त्याला तिला छेडणार, मग तुम्हाला मार बसेल, मग मी असा मारेल. तुम्ही सगळं विस्कोट केलात प्लॅनचा काका. नाही बळा, अजून मी प्लॅनचा विस्कोट केलेला नाही. प्लॅन आत्ता कळलं ना मला, विस्कोट आत्ता होणार बळा. म्हणजे काका काय 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 जाऊ दे ना बाबा. काय फोटो ओंकार राऊत वय वर्ष 31 चष्मा -2 नंबर राहणार दादर. आत्ताच घराखालून गाडी चोरीला गेली आणि म्हणून गौरव मोरेने पेढे सुद्धा वाटले. थँक यू बोललो तर माझ्या डोक्यात पण कधी प्रश्न एवढे सगळे प्रश्न होते बोललो तर मला विचारलं की हिंमतच होत नव्हती आणि एवढं पितळ बोललं. माझ्याही डोक्यात हे प्रश्न आले आहेत पण बेटा आपण घरी जाऊन बोलू. बाबा मला उत्तर हवंय. आपण हा सगळा काय प्रकार चाललाय बाबा सांगतो सांगतो. बरीच वर्ष तुला एक गोष्ट सांगायची पण धाडस होत नव्हतं. अनायसे यांच्यामुळे वेळ आलीच आहे तर सांगतो. बेटा आपला एक फॅमिली बिझनेस आहे, खूप लोक काम करतात त्यात. आपलं एक मोठं नेटवर्किंग आहे बेटा, ज्यात एक्सटॉर्शन, किलिंग, किडनॅपिंग, मर्डर हे सगळं चालतं. मार्केटमध्ये जे पीपी नेटवर्क आहे ते आपलं आहे बेटा. पीपी नेटवर्क म्हणजे पितल पॅथलिक नेटवर्क गँग बोललो तर बाबा. म्हणजे तू होय मीच आहे पीटर पॅट्रिक उर्फ पृथ्वी प्रताप. नमस्कार. आता एक आहे. नमस्कार करतोय बाळांनो मी तुम्हाला. तुम्ही एक काम करा ना, मला तुमच्यामध्ये घ्या ना बोललो तर. मी तुमचा पंतल होतो बोललो तर. अरे नाही बाळा मी. अरे बाबा तुला काय वाटतंय मी गँग चालवतो म्हणजे मी गुंडगिरी करतो का? तर नाही बाळा, माझी लढाई वेगळी आहे तुझा. एक एक मिनिट बाबा, तुझी लढाई वेगळी आहे म्हणजे काय आहे तुझं काय? कसली लढाई वेगळी आहे तुझी? हे पण सांगतो बाळांनो, या गोष्टीची वेळ झाली. खरंच गोष्टीची वेळ झाली. सांगतो सगळं सांगतो बेटा. पीटर पॅट्रिक हा काय जन्मता गुंड नव्हता, त्याला परिस्थितीने गुंड बनवला. तिकडून गोळी येईल, दोघं मराल, थांबा. बेटा मी सुद्धा सर्वसामान्य माणूसच होतो. 8-11 लोकल पकडायचो, डब्यात बटाट्याची भाजी, 4 चपात्या घेऊन जायचो, छान चाललं होतं सगळं. एके दिवशी तुझी आई म्हणाली, मला फिरायला जायचंय, बाईकवरून फिरायला जायचंय. म्हणून धूळ खात पडलेली बाईक काढली, तिला घेऊन फिरायला गेलो. आधी पेट्रोल पंपावर गेलो तर 24 रुपयाचं पेट्रोल 50 रुपयाने झालं होतं बेटा. 50 रुपये दिसता क्षणी ती नोट गायब झाली. ग त्रास झाला, महागाई वाढत होती, त्रास झाला. हळूहळू महागाई वाढतच गेली. तुला सांगतो बेटा, आठवड्यातले 6 दिवस मान खाली घालून चालणारा हा चाकरमानी 7व्या दिवशी जेव्हा खरेदी करायला निघतो ना, तेव्हा ही महागाई नावाची हडळ दात विचकटून हसते त्याच्यावर. महागाई वाढतेच आहे, वाढतेच आहे, थांबतच नाही. त्याच्यात काही महिन्यांनी तुझा जन्म झाला, मग तुझं शिक्षण, तुझा खर्च, घर खर्च, तुझ्या आईची हौस मौज, या सगळ्यात माझ्यातला जो सामान्य माणूस होता ना, त्याच्या खिशाची इतकी ओढाताण झाली बेटा की खिसा फाटला कधी कळलं नाही ग. पण महागाई वाढतेच आहे, थांबतच नाही. अचानक परत तुझ्या आईला हुक्की आली, म्हणाली मला बाईकवर फिरायचंय, बाईकवर फिरायचंय. पण यावेळेस मी एकटा गेलो बाईकवरून. पेट्रोल पंपावर गेलो तेव्हा 50 पेट्रोल 70 झालं होतं. उतरलो आणि पहिले पेट्रोल भरणाऱ्याला फोडला, मग बाकी फोडाफोडी सुरू केली. त्यानंतर बेटा तिथे असलेले जे समदुःखी होते ते माझ्यात सामील झाले, दगड उचलले आणि मला मदत केली बेटा. आमची एक टीम तयार झाली. ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही दर रविवारी जाऊन बँक फोड, ज्वेलर फोड हे सुरू केलं आणि तिथून उगम झाला पीटर पॅट्रिकचा बेटा पीपी नेटवर्किंग. बाबा म्हणजे दर आठवड्याला ज्या फोडाफोडीच्या न्यूज येतात त्यात तू असतोस? नाही बेटा मी नसतो त्याच्यात. फोडाफोडी मी तर तुझ्या जन्माच्या आधीच बंद केली. आता मी फक्त मेसेज सर्क्युलेट करतो आणि एम्प्लॉय निवडतो. हा ते लोक जातात फोडाफोडी करतात, त्यांचं काम करतात, मी आता वेगळं काम करतो. बाबा हे सगळं समजण्याच्या पलीकडचं अरे सगळं डेंजर आहे. तुला प्रश्न पडला असेल मी वेगळं काम काय करतो. काय? आता मी डिरेक्ट किलिंग करतो बेटा. किडनॅपिंग आणि किलिंग माझ्या हातात आहे बाबा.
खरंच तू जे काय करतोस ते आईला माहितीये का? मग आपलं बिझनेस अकाउंट कोण हँडल करते? तुझी आईच करते. तुला कधी प्रश्न नाही पडला आईकडे एवढे पैसे कुठून येतात? हो काका, मी तुम्हाला काय समजत होतो, एकदम स्टुपिड कॉमन मॅन. तुम्ही तर गॉडफादर निघालात. धर्मात्मा कॉमन मॅन आहे मी बेटा. अरे अरे बाळा घाबरू नका. अरे मी तुझ्या आई वडिलांना पण सोडलंय, तू घाबरू नकोस. आई मी कॉमन मॅनच आहे, फक्त बाहेर से कुछ और आणि अंदर से कुछ और असा कॉमन मॅन आहे. नेहमीचच आहे म्हणजे? खरंच कॉमन मॅन आहे. काय हल्ली इथे आपले मत मांडायला पण बंदी आहे रे बाळा. तिथे विचारांचा उद्रेक करून कृती करणं तर खूप लांबच आहे की नाही? त्यामुळे मी काय करतो, मी असा राहतो समाजासाठी. आहे मी कॉमन मॅन? नसतो असा कॉमन मॅन. अरे खरंच मी कॉमन मॅन आहे बाळा. थॉन तुम्ही ना एकदम सॉलिड गेम केला तर बोललो तर आम्ही इथं उगाच गल्ली बोलत चाकू बिकू घेऊन उगाच टाईट होतो बोललो तर. तुम्ही एवढे मोठे डॉन बोललो तर तरी पण एवढं निलागस पण ना बोललो तर. तुम्ही सॉलिड आहे डॉन, सॉलिड आहे तुम्ही. तुमच्याकडे काय हत्यार बितर पण नाही तर एवढी पॉवर बोल. अरे तुला कोण म्हंटल माझ्याकडे हत्यार नाहीये? हत्यार आहे माझ्याकडे, शब्द हेच हत्यार. वा हे दिवस सरले. आता तर हत्यारांचा बिझनेस व्हावा म्हणून देशादेशांमध्ये युद्ध करतात. हत्यार आहे, टिकाव लागावा लागेल तर हत्यार आहे. एक मिनिट, फार महत्वाचं हत्यार आहे हे. अरे भाजी येते हे बघ, हे माझं हे हत्यार नाही. अरे बापरे थांब बाळा. तर अरे दाखव तुझ्याकडे बंदूक आहे. हो माझ्याकडे बंदूक आहे आणि तुझ्याकडे गुप्ती आहे बेटा. काय बोलतो? तो दुधी भोपळा आहे ना, त्याच्यात गुप्ती आहे आणि आतमध्ये वांगी आहेत बघ. काढ ती, ते ग्रेनेड आहेत. अहो कुठले जेम्स बॉन्डचे टेक्नॉलॉजीचे तुमचं हे सगळं? तुम्ही मला गँग मध्ये घ्या. नाही नाही अरे काका प्लीज, मला गँग मध्ये घ्या. मी रसिकावर काय, मी मुलीवर काय, मी मुलावर पण नाही प्रेम करणार काका. प्लीज मला गँग मध्ये घ्या. प्लीज मला गँग मध्ये घ्या, मला सोडा. मला कुठले तलना टिकले. मस्त बघूया हास्य रसिकांना ती किती भावली आहे. सई कडक परफॉर्मन्स. आय थिंक मला आज अभिजित पवार यांना जुजबी द्यावीशी वाटते. एकदा अभिजित पवारांसाठी जोरदार टाळे होऊन जाऊ देत आणि तुम्हाला ग्रुप हाक द्यायला मी येते. सावत्या उर्फ रोहित, आज असं म्हणायला हरकत नाही की तुझं घरटं सोडून तू एक मुक्त विहार केलास आकाशात आणि एक मस्तपैकी फेरी मारून तू परत आलास आणि ह्या फेरीचा तुला छंद लागावा अशी मी प्रार्थना करते. व्हेरी वेल डन राऊत. त्या एका पळण्याच्या एंट्रीने तू आमचा दिल जिंकलास कायमचा. आउटस्टँडिंग टायमिंग होतं तुझं. टायमिंग दिवसेंदिवस खूपच छान होत चाललंय आणि आज पुन्हा एकदा त्याचा आविष्कार दिसला. पीपी आय लव यू, आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे तू नाट्यप्रयोग सादर केलास असं वाटलं. अमेझिंग, खूप भारी परफॉर्म केलंस रसिका. खूप सुंदर, खूप मजा आली गाईज, खूप मजा आली. सुंदर मंडळी, कर्तव्य दक्ष राहून ड्युटी बजावणाऱ्या इन्स्पेक्टरच्या आयुष्यात आज पुन्हा एकदा आली आहे कोळीवाड्याची ब्युटी आणि हा लव्हेबल परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. कोई है क्या? वाचवा बचा. Anybody here? जगताप काय फालतुगिरी करताय, सोडवा ना मला. साहेब मला पण बांधून ठेवलंय ना. अरे कोंबडीला सुतीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो.
हात मोकळे हाताने सोडवा ना. अहो साहेब, त्याने मला सांगितलं हात मागेच ठेव, हात जर पुढे आणले ना तुला मारीन. तर कोणी तुम्हाला हवाल तर बनवलं ना, कळत नाही. तू ऐका, माझा तो किडनॅपर यायच्या आधी सोडवा, तो कधी येईल इकडे. वरा वरा मोरान वरा चिल्लाव आऊन चल से चिल्लाव. इंस्पेक्टर, आज कानून और फर्ज की रखवाली करने से पहले खुद की रखवाली करो. हे बाबू, कोण आहेस तू? तुझं नाव काय? मला बघ, तू पोलिसाला इथे पकडलंय, त्याचे भयंकर परिणाम होतील. मला सोड इथून. मला सोड. मी नाही सोडणार आहे. तू आहेस कोण? नाव काय तुझं? नाव काय बस? का किडनॅप केलंस? नाव काय? डोंट नो माय नेम. माझं नाव रॉड्रिग बेकरिंग क्वाडलेरियो अल्वेन झॅक बेसिया. अच्छा अच्छा अच्छा, तू आहेस का तो? कोण आहे? कशाला शहाणपणा करताय? गप्प बसून हातात बंदूक आहे त्याच्या, कधी ठोकेल तो. हे बघ, तू जो कोणी आहेस आम्हाला का किडनॅप केलंयस? काय हवंय तुला? काय? टेररिझम ब्राझील यंदा नामे बिया न पर. म्हणजे? म्हणजे ब्राझिलियन दहशतवादी संघटना नामिबिया दहशतवादी संघटनेवर हल्ला करणार आहे. त्याची ब्लू प्रिंट तुमच्याकडे असं मला कळलं, मला ती पाहिजे. आय वॉन्ट दॅट. आणि त्या हल्ल्याचे सगळे कागदपत्र, सारे कागदपत्र, रेफरन्स पेपर तुमच्या मच्छी मार्केट पोलीस स्टेशन मध्ये आहेत, ते मला पाहिजे. आय वॉन्ट दॅट. अरे तुला कळतंय का तू काय बोलतोस? अरे आमच्या मच्छी मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय घडतं ते हवालदारांना माहिती नसतं. जगता ब्राझीलचं कुठे कळेल? काहीतरी गैरसमज झालाय तुझा. आमच्याकडे नाही आहेत ते ब्लू प्रिंट. पेपर पाहिजे आहेत. आई स्वर, आमच्याकडे नाही आहेत ते पेपर. तू उगाच पकडलंस, आम्हाला सोड. मी सोडणार नाही आहे. बघ, याचे भयंकर परिणाम होतील माझा. एक भयंकर परिणाम मी तयार आहे. मी सोडणार नाही. मी सोडणार नाही आणि बघणार मी तुम्हाला वाचवायला कोण येत आहे. कोण वाचवणार तुम्हाला? मी नाही आलो. तू इथे कशाला आले सुरकी? मी नाही कशाला आले. इथून निघ. मना कळलं सुरकी, तो वेळ आहे. मना कळलं. या माणसानं तुम्हाला किडनॅप केलंय म्हणून मी तुम्हाला वाचवायला, तुम्हाला वाचवायला मी इकडे आलोय. पोलिसांच्या आधी मन तुम्हाला वाचवायचंय, मन माझ्या जानूचा जीव वाचायचंय, माझ्या बॉडल्याचा जीव वाचवायचंय. तो वेडा माणूस विक्षिप्त आहे, तो डॉन. हिला जाऊ दे. कोण आहे तू? हिला जाऊ दे. कोण आहे तू? यार आहे तुझू मिनी. कोण? रविवारी खाल्ल्या तिसऱ्या झालत्या बोल जबऱ्या. मिनी ह्याची सुरकी नाही, मांजा इन्स्पेक्टर ढेबऱ्या. हसू नको, हसू नको. हे बघ, तू कोण पण असशील, तू तू कोण पण असशील, अंडरवेअरचा डॉन बी. इथं सांग, माझ्या डोक्याची इलास्टिक ताणू नको. एक मिनिट थांब. काय तुझं? एक मिनिट. तू याची तुझा पम पम पंतीरा राबा बसुरा लईच जांगड गुत्ता दिसतो. तिचा माझा काही संबंध नाहीये, तिला सोडी तू. माझा पिरेम आहे यांच्यावर. या इन्स्पेक्टर ढेबऱ्यावर माझा पिरेम आहे. तू फक्त तुझं नाव बोल. नाव बोल. काय आहे? माझं नाव. माझं नाव बोल. रॉड्रिग बेनगेरी स्लेवडगार या मीन हॅज बेसिया. तुझं नाव ठेवताना आत्त्यानं काय मावा खाल्ला होता काय रे? करतोय बघ. ते काय तुझं नाव मला घेता येत नाही. मी तुला झग्या डॉन बोलणार. झग्या डॉन, तुम्ही माझ्या या इन्स्पेक्टर ढेबऱ्याला लटकवून ठेवलाय ना. 4 तास झाले लटकवून ठेवलाय. माझा ढेबऱ्या किती सुकलाय बघ. हा सुकलाय.
हा जर सुकलाय तर मी कधीच मेलाय. तू पेपर देणारच का नाही बोल, पेपर देणारच का नाही बोल. नाही आहेत माझ्याकडे पेपर्स, नाही आहेत माझ्याकडे. मी सांगून सांगून थकलो तुला, पेपर्स नाही आहेत माझ्याकडे. पेपर्स नाही आहेत, नाही आहेत. मी काम कर. काय? मॅरी हर हिच्याशी लग्न कर. ही काय ऑफर आहे? आंतरराष्ट्रीय कारवायांचं पेपर्स नाही तर हिच्याशी लग्न कर. ही काय ऑफर? साहेब ही चांगली डील आहे, ते तुम्हाला सोडून देतील. तुम्ही माझ्याशी लगीन करा साहेब. लगीन करा? हो साहेब, लगीन करा. पाठी मागे हार पण आणून ठेवलेत साहेब. प्लीज करा लग्न. मी करून देतो, सोडून देणार. साहेब साहेब प्लीज साहेब सोडून देणार. साहेब 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 आता नाही. ओके ओके, आता मला कळलं सगळं. आता लक्षात येत आहे माझ्याकडे पेपर्स पण नाही आहेत आणि हिच्याशी मी लग्न पण नाही करणार. काय करायचं ते कर. काय करायचं कर. काय करायचं ते कर. काय करायचं कर. कर काय करायचं ते कर. मारायला तयार हो. हा मार मला, काही हरकत. मी गोली मारणार आहे. मार. आय वॉन्ट टू फिनिश यू. मार मला. मार. तो खरंच गोळी मारणार आहे. मुझे कोई मुझे कोई गम नहीं. मुझे बस मेरी मेरी आखिरी इच्छा, मेरी आखिरी इच्छा पूरी करो. कैसे 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 काय तुझी इच्छा? मना मना स्वागत मरायचे. हे गॉड, हे गॉड. इंस्पेक्टर साहेब, इंस्पेक्टर साहेब, इसकी मांग पूरी करो, इसकी मांग भरो. इंस्पेक्टर साहेब, इंस्पेक्टर साहेब, माझे हात बांधलेत ना. मी मांग कशी भरू? माझे हात सोडावे लागतील. सोडावे लागतील. मनचा बोधल्या माझी मांग भरत नाही, कोणताच करणार नाही. मी त्याला मी सोडतो, त्यांना मी सोडतो. जगताप रडू नका, लय कॉमेडी वाटते, रडू नका. हे सोडा ना. कोण आहेस तू? लवकर सांग कोण आहेस. लय झालं तुझं. कोण आहेस मी? मला सोडा. मी सुरकीचे 400 रुपये देणं बाकी होतो. ती मला बोलली हे नाटक कर, मी तुझे 400 रुपये माफ करेन. इमाम बाबा रिंदा ना रवा. 400 रुपयांसाठी तू ब्राझीलचा डॉन झालास. त्या नाव काय बोललास मगाशी तुझं? नाव पुसलं गेलंय. म्हणून असं असं करत होता. तुझ्या आता तुम्ही गेलात. लवली ओके, हा सर असे काय म्हणतायत? सई फुल पैसा वसूल परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. नमा आज पण सुरकीने धमाल केली. तू खूप वेळ त्या खोक्याखाली बसून होतीस आणि खूप अनएक्सपेक्टेड होती तुझी एंट्री, मजा आली त्यांनी. भोजा खूप इंटरेस्टिंग दिसतोयस आणि हा वेगळाच एक परदेशी भाई आम्हाला खूप भावला. क्या बात आहे विराज, आय एम सो प्राऊड ऑफ यू. आज सगळं वेळेत झालं आणि मजा आली. तुझं टायमिंग एक्सिलंट होतं. असाच शाईन कर मित्रा दिवसेंदिवस. मस्त झाला परफॉर्मन्स, खूप हसलो. थँक्यू सो मच. प्रसादा खूप छान, खूप मजा आली. मला ही सिरीज कायमच खूप आवडते आणि तुम्ही सगळ्यांनी अशा वेगवेगळ्या सिरीज या मंचावरती अनेक निर्माण केल्या आहेत आणि त्या कन्सिस्टंटली उत्तम प्रेझेंट करत आलेला आहात. आणि नमा, मला असं वाटतं की तुझा परफॉर्मन्स नेहमीच आउट ऑफ द बॉक्स असतो. आज तो प्रत्यक्ष तू करूनही दाखवलास, त्याची जास्त मजा आली. ओंकार मस्त गेटअप आहे, मस्त कॅरेक्टर. पशा मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल.